नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितच असेल की अगदी अल्पावधीतच आपला सारे शिकूया हा यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातील 2,75,000 जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे आणि आपल्या चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण एक उपक्रम घेत आहोत, तो म्हणजे अभ्यासासोबतच व्यक्तिमत्व विकास। तर या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील अनेक विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। त्यापैकीच लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपला एक हुशार विद्यार्थी आणि चांगले वक्तृत्व असणारा विद्यार्थी म्हणजेच महेश सुधाकर वरवटे या विद्यार्थ्याने अतिशय सुंदर त्या ठिकाणी माझ्यापर्यंत एक कविता पाठवलेली आहे। महेश हा असा विद्यार्थी आहे की जो अनेक ठिकाणी त्याने त्याची भाषणं त्या ठिकाणी गाजवलेली आहेत, अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतलेला आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडे सुद्धा तो बोललेला आहे। म्हणजे असा अगदी दमदार वक्तृत्व असणारा हा महेश विद्यार्थी आहे। त्याने एक हृदयस्पर्शी कविता आपल्यापर्यंत आईविषयी पाठवलेली आहे। त्यांनी कशा प्रकारची त्याची कविता आपल्यापर्यंत पाठवलेली आहे लगेच आपण पाहणार आहोत। महेशला आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। अशाच प्रकारची तू प्रगती करत राहा, तुझ्याकडून अशाच प्रकारचा तू चांगला महाराष्ट्राचा महावक्ता बनशील, त्याचप्रमाणे तुझ्या ज्या कविता आहेत चांगल्या प्रकारे त्या प्रसिद्ध होतील अशी आशा आहे। तर पाहूया कशा पद्धतीने महेशनी त्याची कविता आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। चला तर मग। नमस्कार, मी वरवटे महेश सुधाकर, सायर शिकूया या चॅनल यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सरांनी शिक्षणाबरोबरच कला संस्कृतीकडे लक्ष दिले म्हणून मी सरांचे प्रथमतः धन्यवाद मानतो व अश्विनी कोकणे मॅडम यांचं सुद्धा मी धन्यवाद मानतो। त्यांनी पण गणित मस्त शिकवतात व आम्हाला प्रोत्साहन देतात। या लॉकडाऊनमध्ये सरांना लाईव्ह लेक्चर सुरू केल्याबद्दल सरांचे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये मी धन्यवाद मानतो। मला थोडीशी कविता आठवली, कारण माझी पण असंच काहीतरी झालेलं असावं, तर मी मला जाता जाता एक कविता आठवली, ती कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे। तू जेव्हा बारका होतास तेव्हा तुला आई शेतात न्यायची, तुला भूक लागली की तू टया टया रडायचास आणि आई तुला दूध पाजवायची, अरे दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचास, रक्त पिऊन जगलास लेका त्या रक्ताचा जरी ठेव भान, अशा पवित्र मातेचा करू नको अपमान, आता फक्त एक कर दरातल्या महिला तेवढं घरात आण, अरे तू किती दिवस जगणार आहे का झाडावरच पिकलं पान, तू गोडदोड खा पण माईला शिळी भाकर तरी वळ, जर वाकर वाढायला तुझी बायको आडवी आली ना तिला घराबाहेर काढ, अरे बायको जाणारच नाही, मी तुला भांडवर लिहून देतो, यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो, अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर, तुझ्या पोटाची कणगी भरण्यासाठी बाप पाटत जायचा दाऱ्यावर, अरे तुझ्या शिक्षणासाठी त्याने किती पाठे सुरी खुपसले होते आणि तुझ्या तुला जेव्हा नोकरी लागली होती तेव्हा बापाने गावभर वाटली होती साखर, पण आज दुर्दैवानं त्याच्या ताटत नाही चतकर सुद्धा शिळी भाकर, अरे लेका अरे लेका, अरे तू मर्द असेल तर माय बापाला घरात घे आणि म्हण आई तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, धन्यवाद,